झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी निवेदिका प्रणाली। झूम ऑन न्यूज चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। वडोद बाजार येथे सरस्वती भवन विद्यालयात दिवाळीनिमित्त स्नेह संमेलन कार्यक्रम घेण्यात आलाय। शेअर अँड स्माईल उपक्रमाअंतर्गत वंचित गोरगरीब दुर्बल समाज बांधवांसोबत विडा संस्थेने केलाय दीपोत्सव साजरा। बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख दीपक पाटील दांदळेंचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून संपन्न। ऐन दिवाळीच्या दिवशी शासनाने काढले शेतकऱ्यांचं दिवाळं। कल्याण कोळशेवाडी परिसरामध्ये भीषण आग। तर आता पाहूया दिवसभरातील सविस्तर घडामोडी। फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथील सरस्वती भवन विद्यालयाचे माजी विद्यार्थी यांचे दिवाळी निमित्त स्नेह संमेलन झाले। सरस्वती भवन विद्यालय वडोद बाजार येथे छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून शाळेच्या परिसरामध्ये वृक्ष लागवड करून स्नेह मिलन व भोजनाचा एक वर्षानंतर सरस्वती भवन विद्यालय येथील सन 2002 व 10वीचे वर्गमित्र माजी विद्यार्थ्यांचा वडोद बाजार येथील कार्यक्रम घेण्यात आलाय। यावेळी उपस्थित हेमंत वाघ, ज्ञानेश्वर वाघ, आनंद गंगावणे, तुषार भाले, किशोर तुपे, सचिन तोरणमल, काकाजी फलके, संदीप वाघ, साईनाथ दुधे, अजहर शेख, सुनील वाघ, रमेश पालवे, सारंग वाघ, रेशमाजी म्हस्के, बंडू कोलते, लक्ष्मण पवार, रमेश कोलते, रामदास वाघ, पंडित गुंजाळ, संजय वाघ, पांडुरंग ब्रामणे, प्रमोद कथार, ज्ञानेश्वर कोलते, खलील शेख, मुरलीधर कोलते, रमेश कोलते, काकाजी वाघ, बाळू कबाडे, गणेश बेडके, असलम शेख, गिरजाराम बेडके, अंजुम शेख, सामीनाथ बेडके, जनार्दन तुपे, कैलास कोलते, अजिनाथ कोलते, दत्ता ढकले, जाहीर सय्यद फारूक शेख, रत्नाकर राठोड स्नेह मिलन देऊन यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या। राधेश्याम हिवाळे, झूम ऑन न्यूज, फुलंब्री। विजन इंटिग्रिटी डेव्हलपमेंट असोसिएशन विडा या संस्थेने समाजातील संवेदनशील व सहृदय लोकांच्या सहभागातून तळागाळातील निराश्रित, निराशाग्रस्त व निशक्त जणांसाठी कल्याणकारी उपक्रम राबवत शेअर अँड स्माईल हा त्यांच्यापैकीच एक उपक्रम आहे। यंदा सलग 7व्या वर्षी संस्थेच्या शेअर अँड स्माईल उपक्रमाअंतर्गत शहरातील गाडगेनगर चौक, पंचवटी चौक, तपोवन चौक, डेंटल कॉलेज परिसर, वडाळी, रेल्वे स्टेशन चौक, नेहरू मैदान, जयस्तंभ चौक, राजकमल चौक, राजापेठ चौक, साईनगर चौक या परिसरात अस्थायी राहणाऱ्या वंचित गोरगरीब दुर्बल समाज बांधवांना हुडकून त्यांच्या आश्रयस्थानी प्रत्यक्ष जाऊन त्यांना जीवनावश्यक वस्तू व दिवाळीचा फराळ देण्यात आलाय। सायंकाळी रिंग रोड येथील बेड्यावर जाऊन तेथील गोरगरीब बांधवांच्या दारी दीपावलीचा पहिला देवा लावून दिव्यांच्या लख प्रकाशात दीपोत्सव साजरा करण्यात आला। तर रात्री सार्वजनिक स्थळांच्या आश्रयाने थंडीत कुडकुडत झोपणाऱ्या समाज बांधवांना हुडकून त्यांना ब्लँकेट्स व स्वेटर देण्यात आलेत। या उपक्रमाअंतर्गत 1439 लाभार्थ्यांनी लाभ घेतलाय। दिव्याने दिवा प्रज्वलित होतो, आपला आनंद इतरांना दिल्याने तो द्विगुणित होतो, हा संदेश शेअर अँड स्माईल उपक्रमाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला असल्याचं सांगून उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर्थिक व वस्तुरूपाने सहकार्य करणाऱ्या या देणगीदारांचे संस्थेचे अध्यक्ष प्रितेशकुमार वाघमारे यांनी आभार व्यक्त केलेत। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महासचिव शेख नुरुद्दीन, कोषाध्यक्ष ॲडव्होकेट अंकिता पाथरे वाघमारे, सदस्य सदफ आफ्रिन, प्राची वाघमारे, चंदन गावडे, शहजाद खान, शाजेब खान, ओसामा दानेश, प्रतीक वाटाणे, मनोज तराळे, जया वाघमारे, अंकुश सोनुने, मयुरेश परडके यांनी अथक परिश्रम घेतलेत। अनिरुद्ध ओगले, झूम ऑन न्यूज, अमरावती। मूर्तिजापूर येथील बाळासाहेबांचे शिवसेनेचे तालुका प्रमुख दीपक दांदळे यांच्या 41व्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आलेत। बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या प्रेरणेप्रमाणे प्रत्येक शिवसैनिकांनी आपल्या वाढदिवसाच्या दिनी इतरत्र व्यर्थ पैसे न उधळता समाज उपयोगी कार्यक्रमातून सामाजिक सलोखा राखत गोरगरिबांना मदत करा, हीच खरी साहेबांप्रती आदरांजली, असे शिवसेनेचे उपनेते तथा माजी नगराध्यक्ष नानकराम नेभनानी तालुका प्रमुख दीपक दांदळे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात बोलत होते। बाळासाहेबांची शिवसेना तालुका प्रमुख दीपक दांदळे पाटील यांच्या 41व्या वाढदिवसानिमित्त समतानगर स्थित भक्तिधाम मंदिराच्या सभागृहात भव्य रक्तदान शिबिर व फळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आलाय।
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अकोला जिल्हा प्रमुख अश्विन भाऊ नवले उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपनेते तथा माजी नगर परिषद अध्यक्ष नानकराम नेभानानी साहेब, अकोला जिल्हा उपप्रमुख ललित भाऊ वानखडे, तालुका प्रमुख अकोट प्रकाश पाटील गीत, तालुका प्रमुख बाळशी टाकळी, उमेश भाऊ कोगाटे, वासुदेवराव बोळे, प्रकाश भिसे हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या अर्धकृती पुतळ्याचे पूजन करून करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ व हार देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तथा आभार महेंद्र पाटील यांनी केले. सर्व मान्यवरांनी दीपक पाटील दांदळे यांच्या कामाचा उल्लेख करत पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष अश्विन भाऊ नवले यांनी दीपक पाटील यांचे तोंड भरून कौतुक करून सांगितले की मूर्तिजापूरच्या खऱ्या वाघाच्या वाढदिवसाचा साजरा होत आहे. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान. धनराज सपकाळ, झुमन न्यूज, मूर्तिजापूर, अकोला. ऐन दिवाळीच्या दिवशीच मूर्तिजापूर तालुक्यातील दाताळे येथे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकावर शासनाने कुठलीही पूर्वसूचना न देता नांगर फिरवलाय. यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. मूर्तिजापूर तालुक्यातील देताळे येथे सुनील मुगुटवार देशमुख हे आपल्या परिवारासह गेल्या 16 ते 17 वर्षांपासून राहत असून दताळे येथील सर्व 445 मधील 14.53 आर क्रमांकाची वडिलोपार्जित शेती यांच्या मालकीची आहे. सदर शेती ही श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख स्त्रियांचा व मुलांचा दवाखाना मूर्तिजापूर धर्मार्थ दवाखाना यास 25/7/1991 रोजी जीवनराव तुरेराव देशमुख यांनी बक्षीस पत्र करून दान करण्यात आले. मात्र या जमिनीची उच्च न्यायालय मुंबईच्या नागपूर खंडपीठात प्रकरण न्यायप्रविष्ट असून ऐन दिवाळीच्या सणात 21 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यास कुठलीही पूर्वसूचना न देता उभ्या 25 एकर जमिनीवरील तुरीत नांगर फिरून शेतकऱ्याचं शासनाने दिवाळ काढलं असल्याचं दिसतंय. शासनाने कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता माझ्या उभ्या पिकावर नांगर फिरवल्याने 14 लाख रुपयांचं नुकसान झालंय. आधी निसर्गाने छळलं, आता शासनाने. आता मुलाबाळांसह आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. सुनील देशमुख या शेतकऱ्याने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आज आपण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. तर या तक्रारीच्या मागचं नेमकं कारण काय, काय नेमकी आपली तक्रार आहे? मी सुनील मुगुटराव देशमुख राहणार दाताळा, इथं राहत असून माझी वडिलोपार्जित शेती जी माझ्या कब्ज्यात 15 वर्षापासून आहे याचं कोर्टात केस चालू असताना मला कोणतीही पूर्वसूचना न देता उपविभागीय अधिकारी यांनी मंडल अधिकारी आणि नायब तहसीलदार पटवारी यांना पाठवून माझ्या शेतात माझ्या पश्चात माझ्या शेतावर यांनी ट्रॅक्टर चालवले आणि माझं उभं पीक बरखास्त करून टाकलेलं आहे. माझं त्या दिवशी कोर्टात हेरिंग असल्याच्यानं मी घरी नसताना माझ्या मिसेसनी त्यांना सांगितलं की बा आम्हाला कोणतीही पूर्ण पूर्वसूचना न देता तुम्ही चालू नका. त्यांनी सांगितलं की आम्हाला वरिष्ठाचा आदेश आहे, आम्हाला त्याचं पालन करावं लागते. आता मला जर न्याय जर मिळाला नाही तर मला मुलाबाळासहित माझ्या आईवडिलासहित आत्महत्या केल्याशिवाय कोणताही म्हणजे हे नाही आहे, पर्याय नाही आहे. नेमकं हे जी केस सुरू आहे ही किती दिवसांपासून चालू आहे आणि कोणत्या कोणत्या कोर्टामध्ये सुरू आहे? ही इथं चालू आहे, आपल्या जिल्हा सत्र न्यायालयात चालू आहे हे 19 पासून आणि हायकोर्टात दाखल केलेली आहे. आता हायकोर्टात दिवाळीनंतर हेरिंग चालू होणार होतं आणि SDO कोर्टात पण माझी केस चालू आहे, ते पेंडिंग टाकलेली आहे. SDO साहेबांना माहीत असताना सुद्धा त्यांनी किती एकर जमिनीवर त्यांनी हे जे माझी दूर कमीत कमी 25 एकर दूर आहे तिथं. आपल्याला सूचना मिळाल्या होत्या? एकही सूचना नाही, काही नाही. माझ्या पश्चात आले आणि हे चालून ट्रॅक्टर चालू दिले त्यांनी आणि ढोरं घातले त्याच्यात. धनराज सपकाळ, झुमन न्यूज, अकोला. कल्याण कोळशेवाडी परिसरामध्ये भीषण आग लागली आहे. कल्याण पूर्वेतील काटे मानवली चौक परिसरात ही आग लागली आहे. टायर आणि फ्रीज गोडाऊनमध्ये इतकी भीषण आग लागली की आगीत 4 व 5 गाड्या जळून खाक झाल्यात. कल्याण डोंबिवलीमधील 5 पेक्षा अधिक अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याने फटाक्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.
हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी. या दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी गायी गोधनाचा दिवस असतो. या दिवसाला प्रचंड जुनी परंपरा आहे. भगवान श्रीकृष्णाच्या द्वापर युगात जेव्हा जंगलामध्ये गुरेढोरे चरण्यासाठी जात तेव्हा ती गुरेढोरे राखणारा म्हणजे म्हसोबा. तेव्हापासून ते आजपर्यंत या म्हसोबाचा विसर पडू नये म्हणून त्याचा आजही गुरेढोरे राखणारे स्मृती दिवस म्हणून गायी गोधनाचा दिवस साजरा करतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरावतीच्या वडाळीमधल्या संपूर्ण परिसरात ढोल ताशासह एकामागे एक 4 ते 5 हेल्याची मिरवणूक काढण्यात आली. सोलापूर शहरातील शांती चौक येथून स्विफ्ट कारमध्ये कुटुंब दिवाळीनिमित्त प्रवास करत होते. सोलापूर अक्कलकोट मार्गावरील चौकात स्विफ्ट कार आल्यावर या कारमधून वायू गळती होत असल्याचं दिसलंय. तिथे आलेल्या वाहतूक पोलिसांच्या ते लक्षात आलं. त्यांनी ताबडतोब कार थांबवत कारमधील कुटुंबाला बाहेर काढलं. तातडीने अग्निशामक दलाला माहिती दिली. सदर वाहनाला अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होत गॅस गळती बंद केली. वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका कुटुंबाला जीवनदान मिळालंय. वारकरी संप्रदायातील संतश्रेष्ठ संत परीक्षक व ज्यांच्यासाठी कार्तिक वारी सोहळा होतो तो म्हणजेच संत गोरोबा काका कुंभार यांचा पालखी सोहळा. भाऊबीज दिनी हा सोहळा मार्गस्थ झाला होता. काकांच्या पालखीला माजी राज्यमंत्री व गावचे सुपुत्र राणा जगजीत सिंग पाटील व त्यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी खांदा देऊन पालखी मार्गस्थ केली आहे. ग्रामस्थांनी दारात रांगोळी काढून फटाक्यांच्या आतिषबाजीत पालखीला निरोप दिलाय. यावेळी राणा जगजीत सिंग पाटील यांनी जनतेला सुख समाधान ऐश्वर मिळो अशी प्रार्थना केली आहे. दिवाळीच्या उत्सवानिमित्त बीडच्या केज तालुक्यातील श्री क्षेत्र संत तुकाबाराय पावनधाम परिसरात दीपोत्सव सप्ताह साजरा करण्यात आलाय. मागील 10 वर्षापासून या ठिकाणी हा दीपोत्सव सोहळा साजरा केला जातो. दरम्यान याच निमित्ताने यावर्षी संत तुकाराम महाराज मंदिर पावनधाम परिसरात 15,000 दिव्यांचा नयनरम्य आणि अतिशय देखणा असा दीपोत्सव सोहळा संस्थापक अध्यक्ष महंत महादेव महाराज बोराडे यांच्या संकल्पनेतून पार पडलाय. प्रदूषणमुक्त दिवाळी या उपक्रमाअंतर्गत एक दिवस शहीद सैनिक शेतकरी आणि कोविड योद्ध्यांसाठी कृतज्ञता म्हणून साजरा केला जातो. 15,000 देव्यांनी हा पावनधाम परिसर उजळून निघाला होता. पंचक्रोशीतील भाविकांची इथे गर्दी उसळली होती. बुलेटिनच्या शेवटी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. वडोद बाजार येथे सरस्वती भवन विद्यालयात दिवाळीनिमित्त स्नेह संमेलन कार्यक्रम घेण्यात आलाय. शेअर अँड स्माईल उपक्रमाअंतर्गत वंचित गोरगरीब व दुर्बल समाज बांधवांसोबत विडा संस्थेने केलाय दीपोत्सव साजरा. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख दीपक पाटील दांदळ यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून संपन्न. ऐन दिवाळीच्या दिवशी शासनाने काढले शेतकऱ्यांचं दिवाळं. कल्याण कोळशेवाडी परिसरामध्ये भीषण आग. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पात्रा झुमो न्यूज चॅनल मराठी. धन्यवाद. झुमो न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी.